मित्रांनो, इतिहासात युद्ध आणि युद्धात वापरले जाणारे शस्त्र यांच्याविषयी आपल्यात नेहमीच उत्सुकता असते। त्यात पूर्वीच्या काळात म्हणजेच 15व्या शतकाच्या मागचा जर आपण विचार केला तर युद्ध हे तलवार, भाला, धनुष्य यांसारख्या शस्त्राद्वारे लढवले जात होते। पण जसजसा काळ उलटत गेला आणि मानवाने आपल्या रक्षणासाठी आधुनिक हत्यारांचा उपयोग घेण्यास सुरुवात केली, यात सर्वात मोठा बदल घडून आणला तो बंदुकीने। दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे 1940च्या दशकात सोवियत सैन्यात भरती असणारे मिखाईल कलस्निकोव यांना आपल्या खांद्याला गोळी लागते आणि त्यांना दवाखान्यात भरती केली जाते। तेथे सैनिकांच्या आपापसातल्या चर्चेवरून त्यांना असं लक्षात आलं की जर्मनीच्या शस्त्राच्या तुलनेत सोवियत शस्त्र हे खूप कमकुवत आणि चालवण्यास खराब होते आणि याच कारणामुळे बऱ्याच सोवियत सैनिकांना आपला जीव गमवावा लागत होता। याच कारणांना लक्षात घेऊन मिखाईलने एक चांगले आणि सुदृढ शस्त्र बनवण्याचे ठरवले आणि दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर त्यांनी या कामाला सुरुवात केली। 1942 साली त्यांनी सबमशीन गन आणि 1943 साली लाईट मशीन गन यांच्यावरती काम सुरू केले, पण त्यांना त्यात काही यश आलं नाही। अपयशाला न खचता त्यांनी आणखी जोमात काम सुरू केलं आणि 1947 साली त्यांनी पुन्हा एक बंदूक निर्माण केली आणि तीच बंदूक म्हणजे AK-47। हा प्रश्न पडणे साहजिकच आहे की बंदुकीला AK-47 नाव कसं काय पडलं, तर AK-47 मधला ए म्हणजे ॲटोमॅटिक आणि के म्हणजे कलस्निकोव, जे की मिखाईलचं आडनाव आहे, आणि 1947 साली ती तयार झाली म्हणून त्यातला 47, त्यामुळेच या बंदुकीचं नाव AK-47 असं पडलं। मित्रांनो, AK-47च्या आता सध्याच्या घडीला 2 बंदूक आहेत, त्यात पहिली म्हणजे ॲटोमॅटिक AK-47। या बंदुकीला जर एकदा फायर केलं तर मॅग्झिनमधल्या सर्वच्या सर्व गोळ्या बाहेर आल्या समजा, त्याही काही अवघ्या सेकंदात। आणि दुसरी म्हणजे सेमी ॲटोमॅटिक AK-47। या बंदुकीत मात्र एकदा बटन दाबले की एकच गोळी बाहेर येते। मित्रांनो, AK-47 सध्या जगातली एकमेव अशी बंदूक आहे की जी कुठल्याही वातावरणात म्हणजे बर्फात, पाण्यात आणि अतिउष्ण ठिकाणी योग्यरित्या काम करते। आणि या बंदुकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ही बंदूक कोणीही चालवू शकतं, अगदी 10-12 वर्षाचे लहान मुलगे सुद्धा, तेही सहजरित्या। म्हणजे ही बंदूक चालवायला कुठल्याही ट्रेनिंगची आवश्यकता नसते। AK-47 300 मीटर पर्यंत अचूक निशाणा लावू शकते आणि अवघ्या 2.5 सेकंदात रिलोड सुद्धा होऊ शकते। AK-47च्या नावाने गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड सुद्धा आहे, कारण ही बंदूक जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे। जगात सुमारे 109 देश आपल्या सैन्यांना हीच बंदूक देतात। AK-47 कोणत्याही वातावरणात काम करते। AK-47ला अगदी कोणीही चालवू शकते। AK-47 चालवायला कुठलेही ट्रेनिंग घ्यावं लागत नाही आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ही बंदूक अगदी सहजरित्या मिळते, त्यामुळे AK-47 ही सर्वाधिक लोकप्रिय आहे। तुम्ही हा अंदाज यादवरच लावू शकता की अतिरेक्यांकडे सुद्धा सर्वात मोठ्या प्रमाणात AK-47 बंदूकच सापडते।